राज्यातील सर्व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल ते जे घालचं लाल बटन आणि सबस्क्राईब त्याला टच करा, घंटीला बेल ऑल प्रेस करा. नोटिफिकेशनमध्ये तात्काळ अपडेट आपल्याला मिळत राहतील. 7वा वेतन आयोगाच्या थकबाकी मागील सर्व हप्ते आता मिळणार फेब्रुवारीच्या वेतनात. उपसंचालक यांचे महत्त्वाचे आदेश पाहूया सविस्तर. 14 फेब्रुवारी 23 प्रति शिक्षण अधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सर्व अधीक्षक वेतन भविष्य निर्वाह निधी पथक माध्यमिक सर्व उपरोक्त विषय व संदर्भाने कळवण्यात येते की शासनाकडून उपलब्ध झालेल्या तरतुदीनुसार दिनांक 10/2/2023 रोजी बैठकीमध्ये घेतलेल्या आढाव्यानुसार पुढील लेखाशिष्यामध्ये माहेर फेब्रुवारी 2023 वेतन व 7वा वेतन आयोगाच्या राहिलेला पहिला दुसरा तसेच हप्ता तसेच तिसऱ्या हप्त्यासाठी पुरेशी तरतूद उपलब्ध असल्याचे दिसून येत असून त्यानुसार माहे फेब्रुवारी 2023 वेतन देयकामध्ये लेखाशीर्ष 22/05/58 22/01/2002 S973 22/02/1948 22/02/05/11 22/05/76 22/02/05/49 22/05/31 ची देयके ऑनलाईन महागाई भत्त्यासह 7वा वेतन आयोगाचा पहिला दुसरा तिसरा हप्ता काढण्यात यावा. तसेच लेखाशीर्ष 22/02/04/42 22/02/04/78 22/02/33/61 22/02/33/79 22/02/04/69 व 22/02/05/02 या लेखाशीर्षकामध्ये 10/2/2023 रोजीच्या बैठकीतील आढाव्यानुसार 7वा वेतन आयोगाचे हप्ते ऑनलाईन काढणे पर्याप्त तरतुदी अभावी शक्य नसल्याने फक्त फेब्रुवारी 2023 नियमित वेतन देयक मागभत्त्याच्या फरकासह प्राधान्याने सर्व कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन काढण्यात यावे. त्यानंतर उर्वरित रकमेतून 7वा वेतन आयोगाचे हप्ते शालेय शिक्षण विभाग शासनाने 1/2/2023 ऑफलाईन काढण्याची कारवाई काढण्यात यावी व नंतर त्याची शाळा प्रणालीमध्ये नोंद घेण्यात यावी. तसेच उपलब्ध तरतूद 100% खर्च होईल याची दक्षता घ्यावी. 14 फेब्रुवारी 2023 हे माहे फेब्रुवारी 2023 वेतनात महागाई भत्ता 7वा वेतन आयोगाचे हप्ते उर्वरित हप्ते हे दीपक चवणे शिक्षण उपसंचालक यांच्या सक्षमी झालेले महत्त्वाचे परिपत्रक आपण पाहिलेले आहे.